कल्याण डोंबिवली मनपा मध्ये वर्षानुवर्ष पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या 75 वर्षाच्या शालूबाई खांडे यांनी पालिकेचे उंबरटे झिजवले. लिपिका पासून ते आयुक्त महापौरांना साकडे घातले, मात्र त्यानंतर काहीच कारवाई न झाल्यानं त्यांनी थेट मंत्रालयातील जनता दरबार गाठून नगरविकास खात्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं आहे. आजी, तुम्ही मंत्रालयामध्ये जनता दरबारामध्ये गेला होता, काय नेमकं तुम्हाला तिथून आश्वासन मिळालंय? मी तिथं असं आश्वासन मिळालं, त्या साहेबांनी चार नंबरला गेले, चार नंबरपाशी ते साहेब होता तिथे बसलेला. ते साहेब म्हणे मी फोन करतो म्हणे आजी बसा म्हणे इथं. तर ते आयपते काय आयपते काय म्हणतात त्याला, ते म्हणतात मला माहिती नाही पुणची आजी इथं. मग काय करायचं त्याला म्हटलं, ते म्हणे मग मी बोलतो म्हणे आजी तू जा, एक तारखेपर्यंत नाही भेटलं तुला ना, तर परत माझ्याकडे ये, मग मी घ्यायची करतो काहीतरी. नेमकं काय होतं, कशी गेली तू मंत्रालयामध्ये, कोणाला भेटायला गेली होती? मी देवानंद फडणवीसला भेटायला गेली होती. ते मंत्री जमा झालेत ना तिथं सारे, तर देवानंद फडणवीसला बोलायला गेले होते, तर ते नव्हतं तिथं. ते नव्हतं, तर त्याच्या ते हे भेटला, त्याचा पिया का कोण होता तिथं, तर ते भेटला. तर ते म्हणे मावशी तुला एक तारखेला जर नाही दिलं ना तर मग बोल म्हणे मला, मग उजूक परत माझ्याकडे ये, मग मी सांगतो त्यांना कसं माहिती नाही म्हातारी कशी नाही. आजी मंत्रालयापर्यंत पण जाते तरी पण न्याय मिळतोय का? नाही भेटत, नाहीच भेटाना, कुठंच भेटाना नाही. आता मराठी बारी आली तरी भेटाना नाही. तर देवानंद फडणवीसला भेटायला गेले होते मी जनता दरबारमध्ये, तर तो नाही भेटला. तर त्याचा पिया भेटला, पिया म्हणे मी फोन केले त्यांना सर्वांना, तर ते काय म्हणले मला माहीत नाही कोणची म्हातारी येतं. तर मग ते बोलला का म्हणे मावशी तू जा एक तारखेपर्यंत, जर भेटलं तुला तर ठीक, नाही जर भेटलं ना तर मग तू परत माझ्याकडे ये, मग मी करेल काय करायचं.